हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, सोनपेठ आणि परिसरातल्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। मराठा आरक्षणाची लढाई माय बाप्पा आता अंतिम टप्प्यात आली। आपल्याला ही लढाई जिंकायची, सगळ्यांना सावध राहा। आरक्षण विषय स्वतःच्या मुलाच्या खूप अस्तित्वाचा प्रश्न बनलाय। हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे यासाठी आपण 4 महिन्यापासून संघर्ष करतोय। आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली। ही लढाई आपल्याला काही केलं तरी जिंकायची। आरड्या ओरड्यात वेळ घालू नका। पिढ्याना पिढ्या आपल्या बर्बाद या आरड्यामुळेच झाल्यात। विनाकारण काही कारण नसताना आरडत बसायचं आणि पोरांचे जर वाटोळे झाले तर मग त्याला जबाबदार कोण? आरक्षण हा विषय लवकर समजून घ्या। आरक्षण स्वतःच्या मुलाला का लागतं हे समजून घ्या। इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा, इथं घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे म्हणून आरक्षण समजून घ्या। एकम वाजत येईल ते आता ते बंद नाही होणार का? नाही मला सुचणार ना काही, मग तर जास्त वाजायला लागलं ते। मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली। आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहा। या महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज सध्या करोडोच्या संख्येने एकजूट झालाय। आपण जरा मराठा आरक्षणाकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करूया। आपला उद्देश आणि आपलं ध्येय आता ढळलं नाही पाहिजे। मराठा आरक्षणासाठी 8-10 पिढ्या आपल्या बरबाद झाल्यात। हे आरक्षणाचा विजय बघण्यासाठी अनेक दशकापासून मराठी आतुर झालेत। आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठ्यांच्या पोरांचा आक्रोश सुरू आहे। आई बापांना पोरं शिकवले पण त्याचा चीज होत नाही। एका 1% जर पोरग हुकलं तर त्याचा विषय उद्ध्वस्त व्हायला लागलं। कधी काळी तरी समजून घ्या, आपल्या पोराचं भविष्य घडलं पाहिजे। आपल्या पोरासाठी आपण कधीतरी काम केलं पाहिजे कधीतरी समजून मराठ्यांना घ्या। दुसऱ्यांच्या पोरासाठी उभा आयुष्य आपण झगडत राहिलो। 75 वर्षात जे जे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मोठं करण्यात आपली पुरी हयात गेली। आपल्या बापजाद्या मराठ्यांनी आयुष्यभर यांचे पॉम्पलेट रचित केले, यांचा प्रचार केला। हे नेते आता डबल येऊन देऊ नको बरं का? टाकेशन टकोऱ्यात माय ते कोणत्या गावात गेले का माझ्या डोक्यावर येते? मराठा आरक्षणाचा हा संघर्ष अनेक पिढ्यापासून आहे। अनेक बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलेत। आता कुठं ही लढाई अंतिम टप्प्यात आली। आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र भगवानराव रोडे पाटील यांचाही या मराठा आरक्षणासाठीच बलिदान गेले। आपल्याला ते विसरून चालणार नाही। त्या कुटुंबाकडे लक्ष ठेवत चला। कोणाच्या तरी घरातलं लेकरं गेलंय त्याला आपलं समजा, कारण माणसं 9 वाजले काय
लई संख्या झाली हो ही एक. मी तर नऊच्या पुढं हातात आद्यायचंच बंद केलं. त्याने टाकलेले असते काकानो, ते हात धरलं सोडतच नाही. तुमच्याकडे लवकरच टाईम झाला काय? एकटं चालडत आहे का बसायचं तर? लई अवघड परिस्थिती झाली आपल्या समाजात. फोटो तर माच काढतो, माच हात धरतो, मलाच घोडायला येतो. हात सोड म्हणलं तरी सोडित नाही. ते मलाच म्हणतात तुला का दम नाही का नका दम नाही, एक काढून दे ना. मराठ्यांनी फक्त एक काम करा, आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करा आणि व्यसनापासून लांब जा. सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठ्यांचीच असणार. फक्त व्यसनापासून लांब जा. आपल्या कुटुंब उघड्यावर नाही पडणार, आपला संसार उघड्यावर नाही पडणार. फक्त व्यसनापासून लांब जा आणि बांधं टोकराचे कमी करा. बांधं टोकरून टोकरून दोन पिढ्या झाल्यात, बोलावणं सुद्धा एकामेकाला. आता कुठेतरी मराठा एक झालाय. करोडोच्या संख्येनं मराठा एक आला आणि त्याचा फायदा पण झाला. मराठ्यांतले वाद कमी झाले. नसता गर्दीत जर एखाद्याने एखाद्याला ढकलिलं तेव्हा म्हणायचं मला मुद्दाम ढकलेली आणि हनलाच. आता मराठे म्हणतात मुद्दाम नाही ढकलेलं त्याने, त्याला धरून उचलित येत आणि एकमेकाला साथ द्यायला लागले. बस एवढंच करा, जात पुढं गेली म्हणून समजा. वादापासून लांब जा, मतभेद कमी करून टाका. आरक्षण मिळाल्यात जमाय त्याची काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, 80% ही लढाई मराठ्यांनी जिंकली. आता आता कोणाला बिळावू द्या तुम्ही. मराठा ओबीसी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, हे तुम्हाला ठासून सांगतो. आतापर्यंत मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या. कुणाच्या का होईना घरात अविषाच्या आरक्षणामुळे भाकरी गेली याचं समाधान मराठ्यांना असू द्या. 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालंय आणि ह्या 15 दिवसात ते आरक्षण जर सगळ्याला लाभ मिळायला लागला तर 2.5 कोटीपेक्षाही जास्त मराठ्यांना त्याच्यावरच लाभ घेता येणार. फक्त एका शब्दासाठी घोळ चाललाय कालपासून. त्यांचं नाव आमचं काय जमाना लिहायला तेच शब्द तेच लिहितात. काय झालं? नोंद भेटली काय? शब्द त्यांनीच लिहिले, कायदे तज्ज्ञ त्यांचेच, मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ त्यांचं, घटनेचे अभ्यासक त्यांचेच, कायद्याचे अभ्यासक सुद्धा त्यांचेच. कायदा बनवणारे पण त्याच व्यासपीठावर आणि अधिवेशन सुद्धा सुरू. तिन्ही कायदे मंडळ सध्या ऍक्टिव्ह आहेत, कागदही त्यांच्याच जवळ, शब्द सुद्धा त्यांनीच लिहिले आणि त्यांचाच पेन. शब्द लिहिले 4, ज्याची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावर 1967 पासून जेवढे लोक येतात त्याच्या परिवारात एका नोंदीवर सगळ्या परिवाराला लाभ देण्यात येणार. हे शब्द त्यांचेच. दुसरा शब्द आहे त्यांचाच, ज्याची नोंद मिळाली त्याचे सगळे सुवेरे सुद्धा त्यात येणार. लिहिला पण तेच, शब्द पण त्यांचेच आणि एका शब्दावर 4 घंटे चर्चा झाली उपोषण सोडवता वेळेस. आणि हे पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या हेही म्हणणार आहे तेच. मग 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांनी वेळ दिला, आता काय अडचण आहे? काहीच नाही ना. मग आरक्षण मराठ्यांना द्यायला अडचण काय? मराठ्यांनी दोनही निकष पार केले. ओबीसी प्रवर्गात जाण्यासाठी एखादी जात जर ओबीसी प्रवर्गात जायची असेल तर ती मागास असावी लागते किंवा त्या जातीच्या नोंदी तरी शासकीय असाव्या लागतात, तरच जाता येतं. मराठ्यांच्या दोन्ही पण आहे. मराठा समाज 12-13% मागासुद्धा आहे
आणि मराठ्यांच्या शासकीय ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी नोंदी सुद्धा आहे, मग कायदा पारित करायला अडचण काय? ते मला काय म्हणले माहिती आहे तुम्हाला? ते मला म्हणते, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला देणार आम्ही. मग त्याच्या घरात दोन माणसं असली तरी देणार, त्याच्या परिवारात 70 माणसं असली तरी देणार, आणि 500 असले तरी पण देणार, किती असू द्या, त्याच्या परिवारातले म्हणजे रक्ताच्या नातेवाईकाला देणार, असा त्यांचा म्हणण्याचा उद्देश. आणि शब्द आहे चार. पहिला शब्द आहे सगळ्या परिवाराला द्यायचं. एका शब्दावर ते खरे बोलले. दुसरा शब्द त्यांचाच आहे, त्याच नोंदीवर रक्ताच्या सगे सोयऱ्याला द्यायचं. मला काय म्हणते ते माहिती आहे तुम्हाला? आणि मग हे काय दिलं त्याच्या सगळ्या सोयऱ्याला? म्हणलं सगळा सोयरा चुलता कवापासून व्हायला लागला हो. समजा तुम्हाला कळलं नसलं सांगतो, माझी नोंद सापडली, मग आता माझ्या सगळ्या सोयऱ्याला द्यायचं आहे त्याचा लाभ. सगळा सोयरा कोण धरला तुम्हाला माहिती आहे ते? मा चुलता पुतण्या हे सोयरे होत असतात का? मला काय येडपट समजता काय म्हणलं तुम्ही? गप्पा ठोकल्या ठोकल्या गेले निघून काय करतील, कारण मी ऐकत नसतो. जे शब्द आहेत ते मला लागतील. मी काय त्या येवल्याच्या माणसाने काय येडपट हे काय? त्याचं नाव मी घेत नव्हतो, पण ते आज बरळलं म्हणून कळलंय मला. मला त्याचा पुरा ऐकून द्या मग त्याला दाखवतो हिसका. आता मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, जरंगे पाटील तुम्ही त्याला काही बोलू नका, तेव्हा आता गप्प बसणार आहे. दोन दिवसात तुम्ही बोलायला ऐकलं त्याला नाही ना? मराठी इमानदार आहे, त्याचा शब्द दिले काही फिरीत नाही. मी काहीच बोललो नाही, ते आज काहीतरी बरळलंय. मी आणखीन बघितलं नाही, कारण त्यासारखा मोकार नाही ना मी. मला काम आहे, मी मराठा समाजाचे रात्रंदिवस आमच्या बैठका सुरू आहेत, कार्यक्रम सुरू आहेत. तो यासारखं लोकांच्या जीवावर पदं घेऊन जेलला जात नाही ना मी पैसे खाऊन. तो खातो पैसे जातो जेलला, येतो बेसन भाकरी खाऊन माघरी. तुम्हाला फक्त ऐकून दे तू काय बोलला आणि मग सांगतो तुला. आता आता गिरीश महाजनांनी त्यांना सांगावं किंवा विचारावं तू का बोलला, नसता उद्या आपला पट्टा सुरू होणार आहे. आणि माझ्या वाटा गेल्यावर मी काय शहाणा म्हणा नाही, मी दणकोण मागं लागत असतो, सोडितच नाही. मग तुम्ही टी व्हीला बघता का नाही? आपला कचकत तसा असतो, टप्प्यात आला का वाजिलाच. मग तेव्हा कोणी असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललो सोडितच नसतो मी, कारण आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवत आहो. काही बोललो का? खाल्लं मारण्याचं आरक्षण तो इतके दिवस तुला काही बोललो का मी? मग आता तो बोलायचा नाही, समजून घ्या. त्याला मी खंबीर आहे, तुम्ही त्याची काळजी ना करू. त्याला आत्ता उलट पालट करतो मी. फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवा. आता अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा, एकजूट राहा. राजकारण्यांचं ऐकू नका, त्यांच्या फायद्यासाठी ते आपल्यात फूट पाडतील, फूट पडू देऊ नका. त्यांच्या स्वार्थासाठी ते फूट पाडतील, वाटोळ आपल्या लेकराचा होणार आहे. सावध राहा, आपले लेकरं मोठं करण्यासाठी हा लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. जिंकायचा सुद्धा आपल्यालाच, आपल्या पाठीशी कोणी नाही. आपण सगळ्याला मोठं केलं, राजकीय नेते जेवढे 70-75 वर्षा झाले ते सगळे आपणच मोठे केले. त्यातला एकही नेता आज आपल्या पोराच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही. आज आपल्या पोरांना त्यांच्या पाठबळाची गरज आहे, त्यांची साथ आज आपल्याला पाहिजे. एकही द्यायला तयार नाही. म्हणून आता तरी सावध. हा गोरगरिबांचा लढा आहे, गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी ही लढाई सुरू झाली. आणि ही सर्वसामान्य मराठ्यांनी जिंकत सुद्धा आता आणली. दिली साथ तर ते आपले, नाही त्यांना दारा सुद्धा पुढे उभा करू नका. जो आपल्या मोलाच्या मदतीला येत नाही तो आपला नाही. आपल्यात कमी शक्ती नाही लक्षात असू द्या, कोणाच्या मदतीची आपल्याला गरज नाही.
परंतु जो करील तो आपला, कारण पुढचा काळ हा कसोटीचा आहे. आपल्याला झुंज द्यायची आणि हा लढाई जिंकायचा सुद्धा. कितीही त्रास झाला तरीही ही लढाई आपल्याला जिंकायची म्हणजे जिंकायची. काहीही झालं तरी हरकत नाही. सरकार आरक्षणावर काम करतंय. सरकारनं 4 शब्द त्याच्यावरती लिहून घेतलेले आहेत. आणखीन सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. सरकारनं या मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घ्यावं आणि तोडगा काढायचा प्रयत्न करावा. नसता आमचा नाविलाज होईल. जर तुम्ही 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय नाही घेतला, नाविलाजानं आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार आहे. आणि आमच्या पोरांच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. तुम्ही जर त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पुढच्या काळात जड जाणार आहे. या सोनपेठ मधून मी गृहमंत्री फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारतोय. आमच्या मराठ्यांच्या लोकांना नोटिशी देण्याचं कारण काय, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आम्ही कुठं आंदोलनाला जायचं घोषणा केली का? आम्ही जाणार आहेत म्हणून सांगितलं का? आता पुन्हा प्रयोग तो करू नका गृहमंत्री साहेब, तुम्हाला जड जाईल. तुमच्या सरकारनं एकदा प्रयोग केलाय, अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. आता पुन्हा तशी गलती करू नका. सामंजस्यानं घ्या, तोडगा काढायचा प्रयत्न करा. तुम्ही अशा नोटिसा आणि फिटिसा देऊन जर मराठ्यांच्या पाठीमागा लागलात तर मराठ्यांचा एकही माणूस घरात राहणार नाही, सगळे रस्त्यावर उतरतील, मग तुम्हाला खूप अवघड जाईल. शहाणपणाची भूमिका घ्या आणि आणखीन तरी भान ठेवा. जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात नोटिसा वाटायला सुरुवात केली. गृहमंत्री साहेब तुम्हाला माहित नाही, चर्चा तुमच्या कानावर येत नाही आमच्या येते. ज्यांना नोटिसा दिल्या ते काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का? ते म्हणतात आम्ही याच्यात आधी नाही तर मधी पण नाहीत, तरी पण मग आम्हाला नोटीस दिली तर होऊन जाऊ द्या, मग मी सगळ्यात पुढे चालणार आहे. आता ही लोकांची जनभावना आहे. तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका उगाच उगा. तुमच्या नोटिसा वापस घ्या. आंदोलन शांततेत चाललंय, चालू द्या. तुम्ही प्रयोग करायला बघताल. मराठ्यांना विनाकारण खेटू नका. त्याच मराठ्यांनी तुम्हाला त्या राजगादीवर बसवलंय. हेच मराठे आयुष्यभर कोणालाच गुलाल लागू देणार नाहीत जर तुम्ही यांच्या पोराचं वाटोळं केलं तर. आमच्या समोर पर्याय नाही. आम्ही काही केलं पण नाही आणि आंदोलन केल्यापासून तुम्ही आम्हाला नाही रोखू शकत, कारण आमच्या समोर आमच्या लेकरांच्या वेदना आम्हाला दिसतात. 1% पोरगा हुकला तर घरापर्यंत रडत यायला लागलंय. त्या पोराला न्याय द्यायची जबाबदारी आता गोरगरीब आमच्याच मराठ्यांची. आणि आमच्या मराठ्यांच्या पोराला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय माग आटणार नाही. मराठ्यांना तुम्हाला विनंती करून सांगतो, कधी काळी पुढच्या काळात आंदोलन करायची जर वेळ आली तर या सोनपेठ आणि या सोनपेठच्या परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली, 10 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिला पाहिजे. एवढ्या ताकदीने एकत्र या. ज्या पोरांना नोटिसा सरकारने दिल्यात पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही, ते सांगतात म्हणून हे द्यायला लागलेत. आणि ते कोण द्यायला लावते ते 4-5 जण तेही मला माहिती आहे.
मी 24 डिसेंबरला त्यांचं नाव सांगणार तुम्हाला. जे जे कराला लावायला लागलेत नोटिसा देऊ द्या. फक्त एक तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला एक विनंती आहे, जर पोरांना धरण्याचा प्रयत्न झाला तालुक्याचे तालुके आणि जिल्ह्याचे जिल्हे जिथं धरलं तिथं सगळ्यांनी जाऊन बसायचं. ज्यांना कोणाला खूप खुमखुमी आहे मराठा नाटक करण्याची, सगळ्यांनी तिथं शांततेत जाऊन मांडी घालायची. उद्रेक जाळपोळ करायचा नाही. शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की शांततेचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या देशात कोणाचाच नाही. फक्त जर प्रयोग झाले त्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका. गावाचे गाव उठायचे आणि तिथं जाऊन बसायचं, मांडी घालून बसायचं आणि काय मागायचं माहिती का तुम्हाला? त्याला गेल्या गेल्याच म्हणायचं मला भूक लागली. धना धनात जायचं, काना कानात बसायचं, रेटवून खायचं आणि झोपायचं. कामात नाही करायचं काही. 1-2 लाख लोक एकाच पोलीस स्टेशनला बसले पाहिजे. त्या पी ए साहेबांधवाची फजितीच झाली पाहिजे वडापाव चारू चारू. त्यांचा काही दोष नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं. मस्ती त्यांना आली आणि ती उतरवण्याची ताकद मराठ्यात आहे. तुम्ही आम्हाला साध्यात घेऊ नका आता, कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय द्यायचा आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आम्ही बोलत नाही, कारण नोंदी आमच्या सापडल्या. यांचा डाव मात्र यशस्वी नाही होऊ द्यायचा. आपण म्हणलं की मुंबईला जायचं नाही, आपण ठरिलंच नाही आणखीन जायचं का नाही. आधीच नोटीसा द्यायची गरज काय? आम्हाला खवळून घ्यायची काही गरज आहे का? म्हणजे तुम्ही ध्यानात आणून दिलं आमच्या नोटीसा देऊन मुंबईला जायचं आहे म्हणून. बरं, तुम्ही नोटीसा देताना किती जणाला? 6 कोटी मराठी ट्रॅक्टरला दिल्यात जणू नोटीस असं मला ऐकायला मिळालं. आणि बैलगाडी घेऊन गेल्यावर मग काय दिशी बैलगाडी दिलं ट्रकीत जाऊ. जायचं नाही, पण बाबा आता तुम्ही म्हणतात नोटीस दिली याचा अर्थ असा आहे की तुम्हालाच वाटतंय या. आणि अर्ध्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला वाटतंय हो द्या मागा, आम्ही आहेत तुमच्या माग. आम्हाला माहिती आहे ना सगळे काय तुमचेच आहे काय, त्यांना वाटतं ना आरक्षणामुळं फायदा होणार आहे. जायचंच म्हणल्यावर कुठं रोखीता येतं का? तुम्ही सामंजस्याने त्यापेक्षा तोडगा काढा. ह्या भानगडी तर लपड्यात कशाला पडता भाऊ? मराठ्याचे इतके नमुने डेंजर आहेत. एखाद्याला जर बाप म्हणला ना तू शेतात जाय लागणार जाऊ नको, ते बैल घेऊन शेतात जातं आणि ओसा ओसाने पळत थेट लग्नात जातं. मेळ सुद्धा लागून देत नाही ते. आणि तुम्ही नोटीसा दिल्यावर तर ते आधीच सावध झाला. आता तुम्ही एक वाटण असलं की ते दुसऱ्याच वाटण जाईल, मग काय करता? फक्त मला मराठ्याने शब्द दिलेला आहे, काय ठरण मला माहीत नाही. 23 तारखेला किंवा 24 तारखेला फक्त शब्द दिलेला आहे, शांततेत आंदोलन करायचं. शांततेत जरी चालले नुसते चालायला बी लागले तरी, नुसते धुराळा जरी पायाखालचा उडाला तरी सरकार बेजार होईल. मला वाटतं जर त्यांनी शहाणपणाची भूमिका घेतली तर बरं राहील, कारण मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची. तुम्ही आम्हाला येऊ नका कसं काय म्हणता? जायचं नाही बाबा आम्हाला. आपल्याला जायचं आहे का? नाही. आपलं ठरलं का? नाही. ठरल्यावर बघू, पण आत्ता ठरलं का? नाही. आणि तुम्ही कमून येऊ नका म्हणता आम्हाला. मुंबई बघावं नाही का? मला सांगा, मी सोनपेठ बघायला यायला पाहिजे का नाही? खरं सांगा बरं. मग मुंबई आमची आहे, आम्हाला बघून द्या. त्याला डांबरी कसली आहे, इमान खालून पळत वरून पळत. मंत्री कसल्या गाद्यावर झोपवतो बघून द्या टुकून आम्हाला. काय बघायचं नाही तुम्हाला, सगळ्या देशातून तिथं बघायला येते समुद्र कसला आहे. ते शेअर मार्केटचा बैल कमून तसा करतो आम्ही का बघू नाही का? बंधन आहे का काही? तुमचे घरं कसे आहेत बघायचे आहेत आम्हाला. लोक म्हणतात मंत्र्याला लई चांगलं आहे, बघून दे ना आम्हाला. लांबून बघू देवा, हात लावून बघून नुसतं. तुम्हाला बघायला जमतं हिरो हिरोईनचे बंगले कसे आहेत,
बिस्किट कोणत्या कंपनीत कस का होत्यात बुवा, बघून देणं आम्हाला का बघायचं नाही आम्ही, चॉकलेट कशी असतात, कंपनी कसली आहे, सगळं तुम्हीच बघायचं, रेल्वे स्टेशनचं स्टेशन कसलं असतं का आम्हाला बंधन आहे काही नाही, तुम्ही सांगून टाका तुम्ही महाराष्ट्रातले नाहीत, आम्ही जातो आसामला राहायला, काय करावं मग, आम्हाला जायचंच नाही तरी तुम्ही नोटिसा दिल्या, नसलेलं या पोराच्या ध्यानात आणून दिलं तुम्ही, ट्रॅक्टर भाड्याने देऊ नका आणि मुंबईला जाऊ नका, ज्याला माहीत नव्हतं ना मुंबईला जायचं त्याला घेण्या देण्याचं माहीत झालंय नोटिसामुळं, माहीत फजे ते मला माहिती, गाडीत चालताना इथून तिथून म्हणते आता मुंबईला जायचं बरं का म्हणलं, कुणी सांगितलं रे तुला, नसलेलं त्या नोटिशन नाही ते ध्यानात आणून दिले, काही गरज होती तुम्हालाच वाटतंय काय मी यावा म्हणून, माझी सरकारला प्रामाणिकपणानं विनंती, मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, शब्द तुम्ही घेतलेत त्या शब्दाची पूर्तता तुम्ही करा, राहिलेल्या 2 दिवसात मार्ग काढा, आम्हाला आंदोलन करण्याची हवस नाही, आम्ही 4 पावलं मागे यायला तयार आहेत, पण तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे आरक्षण देऊन कायदा पारित करा, बस मराठ्यांचं तेवढंच स्वप्न आहे, आम्हाला झुंजायचं नाही आणि झगडायचं पण नाही, तुम्हाला आता एक विनंती करतो, मला पुढे आणखीन 3 कार्यक्रम आहेत म्हणून, कारण थंडीत खूप त्रास होतोय, कारण मला 17 दिवस उपोषण केल्यामुळं माझं शरीर मला साथ देत नाही, आता माझे खूप हाल होते, नंतरचं 9 दिवसात झालं, डॉक्टरने सांगितलं तुम्ही आराम करा, मला माहीत आहे मी आराम आता ह्या काळात केला की मराठ्यांचा वाटलं झालं म्हणून समजा, म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस मराठा समाजात जागृती करायला फिरतो, आणि मी माझ्या जीवाची पर्वाही करणार नाही, कारण या समाजाला मी माझं जीवन अर्पण केलंय, हे समाजच माझा परिवार आहे, मी माझ्या कुटुंब सुद्धा बघत नाही, हा मराठा समाजच माझं कुटुंब आहे, आज 4-5 महिने झालेत मी आणखीन उंबऱ्याला सुद्धा शिवलो नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा नाही, मी मरायला भीत नाही आणि भिणार पण नाही, कारण सरकारने किती काही प्रयत्न केले तरी मी हटत नाही, मला अटक भी झाली तरी मी भीत नाही, अन्याय झाली तरी भीत नाही आणि मागं पण हटत नाही, आणि मला जर तसं काही झालं मराठ्याचा महाराष्ट्रात लागल्यामुळं खवळच म्हणून समजायचं, माझी तुम्हाला विनंती एकजूट ठेवा आणि शांततेत आंदोलन करा, आरक्षणाची लढाई 80% जिंकत आणली, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आले या सोनपेठमधून माझी विनंती आहे, आणखीन तुमच्या आता 2 दिवस आहेत, तोडगा काढायचा प्रयत्न करा, कारण मी शब्दाला पक्का आहे, एकदा जर आंदोलनाची घोषणा केली तर मी एक पाऊलसुद्धा मागे सरकणार नाही, हे मात्र तुम्हाला ठामपणानं सांगतो, मग त्याचे परिणाम काय आम्हाला माहीत नाही, आम्ही शांततेत आंदोलन करणार आहेत, हे राज्याला शब्द दिला आणि मराठ्यांनी पण आम्हाला दिलाय, तुम्हाला माता मावल्यांनो आणि मायबाप मराठ्यांनो तुम्हाला विनंती करून सांगतो, जातीपेक्षा मोठं पक्षाच्या नेत्याला आता मानू नका, स्वतःचे पोरं मोठं करण्यासाठी शांततेत हा लढाईत सहभागी व्हा, ती लढाई आपल्याला जिंकायची, मी तुमच्या बळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय, मी मरायला सुद्धा भीत नाही, तुमच्या पाठबळाची मला आता गरज आहे, तुमच्या साथीची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे, लढाई ही शांततेत करायची पण जिंकायची, 7 पिढ्यापासून या मराठा आरक्षणाच्या विजयाचा क्षण बघण्यासाठी मराठा समाजाचा लढा सुरू, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली, आता कोणी मागे सरकायचं नाही, महिलांनी महिला जागा करा, पुरुषांनी पुरुष जागे करा, या तालुक्यातला एक गाव नाही राहिलं पाहिजे कि तिथला घराघरातला मराठा जागा नाही झाला, गावानं गाव पिंजून करा आणि स्वतःची लढाई स्वतःच्या पोरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतःच लढायची, गरजवंत लढा मराठ्यांचा लढा, गोरगरिबांचा हा लढा गोरगरिबांनीच लढायचा आहे आणि जिंकायचा आहे सुद्धा, तुम्हाला जाता जाता मी एक शब्द देतो, या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा
जीव जरी गेला तरी एक इंचही माग आटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू